अहमदनगर शहरात चायना मांजामुळे अनेक नागरिक जखमी होत असून नागरिकांनी आता प्रवास करताना चायना मांजापासून स्वतःचं रक्षण करावं असं आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केलंय. मकर संक्रांत सणाच्या उत्साहात पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर झाला असून त्याचा दुष्परिणाम अहमदनगर शहरातील अनेक नागरिकांना भोगावा लागलाय. नायलॉन मांजामुळे शहरातील नागरिक जखमी झाले असून या मांजामुळे गळा कापणे, हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा नागरिकांना झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने बंदी घातली असताना देखील अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची सर्रास खरेदी विक्री होत असल्याचं पाहायला मिळालं. पक्षी प्राणी तसेच मनुष्याच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चायना मांजावर प्रशासनानं हवी तशी कारवाई केलेली नाहीये आणि म्हणूनच शहरात चायना मांजाचा वापर केला गेला आणि परिणामी या अशा घटना घडल्यात. चायना मांजामुळे नगर शहरातील माळीवाडा परिसरातील एका युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली, तसेच नालेगाव मधील नागरिकाचा देखील चायना मांजामुळे गळा कापला असून या नागरिकांवर सध्या उपचार सुरू आहे. तर चायना मांजामुळे नागरिक जखमी झालेल्या अनेक घटना अहमदनगर शहरात घडल्यात. तर मकर संक्रांत सणानिमित्त सध्या शहरात पतंग उडवणं सुरूच आहे, मात्र यात चायना मांजाचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांनी जागरूक राहत प्रवास करावा. संरक्षणाच्या दृष्टीने गळ्याभोवती मफलर किंवा जाड कापड गुंडाळावं. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर आवश्यक करावा आणि चायना मांजापासून स्वतःचं रक्षण करावं. तसेच तरुणांनी देखील पतंग उडवताना चायना मांजाचा वापर टाळावा. याचबरोबर चारचाकी वाहनात प्रवास करत असताना सनरूफचा वापर टाळावा असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले. नमस्कार, मी वैभव ढाकणे. मी आमदार संग्राम भाई जगताप आणि माझ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सर्व नगर शहरातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की नुकताच मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झालेला आहे. युवकांनी मोठ्या प्रमाणात पतंग देखील उडवलेले आहेत, पण काही जणांनी या ठिकाणी चायना मांजाचा वापर केल्यामुळे बऱ्याच दुर्घटना नगर शहरामध्ये या ठिकाणी घडत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडत आहेत. कित्येक लोकांचा गळा कापलेला आहे, हात कापलेला आहे. अशा दुर्घटना म्हणजे आपला स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं हे देखील चुकीचं आहे. तर मी या ठिकाणी सर्वांना, नागरिकांना, युवकांना आवाहन करतो की आपण चायना मांजाचा वापर या ठिकाणी टाळावा आणि येत्या काही दिवस, 2-3 दिवस या ठिकाणी काही सर्रास वापर झाल्यामुळे या घटना घडत आहेत, तर नागरिकांनी एक सतर्कतेची भावना म्हणून आणि स्वतःच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी गळ्याभोवती या ठिकाणी मफलर बांधणे किंवा जाड कापड लावणे या ठिकाणी अनिवार्य राहील. आणि जास्त करून हेल्मेटचा जर वापर जास्तीत जास्त करता आला तर सर्वांनी या ठिकाणी हेल्मेटचा देखील वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि जे लहान लहान मुलं असतात रात्री अपरात्री फिरताना काय होतं, सनरूफच्या ज्या गाड्या आहेत मोठ्या फोर व्हीलर, त्याच्यामधून बाहेर हात काढतात किंवा मुंडकं काढून या ठिकाणी चालतात. माझ्या पालकांना विनंती राहील की येत्या 2-4 दिवस सनरूफचा देखील या ठिकाणी वापर टाळावा आणि या चायना मांजाचा वापर होईल तेवढा शक्यतो टाळावा आणि नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.